किरण माने यांना मालिकेतून बाहेर काढलं गेलेलं आहे अशी आता सध्या जोरदार चर्चा आहे आणि राजकीय दृष्टिकोनातून हा सगळा डाव केला गेलाय असं म्हटलं जात आहे. मात्र काही गोष्टी अशा समोर आलेल्या आहेत की किरण माने यांनी व्यक्तिगत पातळीवर एक महिलेचा अवमान केला असल्याची त्यांच्यावर आरोप आता ज्येष्ठ कलाकार यांनी केलेला आहे. तर त्यांनी तुमचं नाव सांगितलं, यांचंही नाव सांगितलेलं आहे. नेमकं काय महिलेचा अवमान झालेला आहे, काय काय त्यांच्याकडून तुम्हाला टॉर्चर होत होतं किंवा काय काय त्रास दिला जात होता ते सांगा. बघा, पहिली गोष्ट तर अशी मी हे क्लिअर करते की कुठल्याही राजकीय पोस्टमुळे त्यांना या सिरीजमधून काढण्यात आलं नाही आहे आणि त्यांच्या गैरवर्तणुकीमुळेच त्यांना ह्या सिरीजमधून काढण्यात आलं आहे. खरं तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना ह्याची कल्पना नव्हती, त्यांना कुणी सांगितलं नाही, तर असं काही नाही आहे. त्यांना 3 वेळा वॉर्न करण्यात आलं आणि 4थ्या वेळेस त्यांना ह्या मालिकेतून काढण्यात आलं आहे. आता गैरवर्तणूक काय होती हे तर आम्ही प्रोडक्शन हाऊसला सांगितलं आहे ऑलरेडी, चॅनलला पण माहीत आहे. तर ते जाहीररित्या त्यांच्याबद्दल बोलण्यात हे योग्य नाही आहे. पण अपशब्द वापरणं सेटवरती किंवा डिमॉरलाइज करणं, डिमोटिवेट करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा ना सतत तो जो एक फक्त महिला म्हणूनच करणं काय सगळ्यांनाच करणं, महिला म्हणून आम्हाला तरी दोघींना त्रास झाला, इतरांबद्दल ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांनी बोलावं, पण माझ्यामुळे सिरियल चालली आहे हे सगळं माझ्यामुळे. माझ्या विरोधात काही बोललं गेलं तर मी असं काढून टाकेन सिरियलमधून तुम्हाला. नंतर जर का मला कोणी हात लावला तर मी ह्या साताऱ्यामध्ये कोणाला शूटिंग करू देणार नाही. मी ही जर का मला ह्या सिरियलमधून काढलं तर सिरियलसुद्धा बंद करेन. हा ह्या पद्धतीनं त्यांचं जे बोलणं होतं आणि आपण पाहतोच होत आता की सिरियल बंद व्हावी म्हणून केवढे प्रयत्नही बाहेर ते करत आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खरं तर आम्हाला खरंच त्रास होत होता. एकतर आम्ही दोघी मुंबईच्या राहणारे आहोत, घर सोडून जेव्हा तुम्ही बाहेर येऊन शूट करता, इथं तुम्ही 15-20 दिवस जेव्हा शूट करतो, ही तर जास्तीचे शूट करते इकडे, तेव्हा एकतर मानसिक शांती हवी असते, तीच जर का तुम्हाला इथे मिळत नसेल, सतत टॉन करणं, आजूबाजूला ह्याच्याकडे त्याच्याकडे आमच्याबद्दल बोलणं, ते आम्ही बोललो आहोत, चॅनलबरोबर बोललो आहोत आणि प्रोडक्शन हाऊसबद्दल बोललो, त्यांच्याकडे आम्ही बोललो आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी सतत करत राहणं, एखादी गोष्ट आमच्याबद्दल बोलणं की आमची वर्तणूक कशी होती, आणि जेव्हा आम्ही विचार यांना मालिकेतून आता बाहेर काढण्यात आलेलं आहे, महिलांचा अवमान केलाय म्हणून या संदर्भामध्ये व्यक्तिगत पातळीवर हे खरी गोष्ट समोर आलं आहे म्हणूनच त्यांना बाहेर काढण्यात आलं असल्याची आता बाहेर चर्चा आहे आता. पण नेमकं महिलांचा अवमान काय नेमका होत होता? महिलांचा अवमान म्हणजे मी म्हणेन इथे फक्त आम्ही 2 महिला नाही आहोत, 5 ते 6 जणी आहेत, पण टार्गेट ज्यांना केलं गेलं त्या म्हणजे आम्ही दोघी. तर आता काय होतं की जर मी बोलायला जाईन तर नक्कीच ते असं म्हणणार की अरे मग तुम्ही इतर महिलांना विचारा, तर त्या महिलांना विचारलं तर त्यांच्या बाजूने आहेत असं नाही म्हणत मी की त्यांचं ग्रुपिजम होतं प्रत्येक ठिकाणी होतं, कुठे नाही होत अशातला भाग नाही आणि तो मुद्दाही मला इथे मांडायचा नाही आहे. पण त्या नक्कीच त्यांच्याबद्दल चांगलं बोलतील कारण त्यांचा एक ग्रुप होता, त्यांचे विचार एकमेकांशी पटत होते आणि आमच्याबद्दल जे काही ते गॉसिपिंग करत होते ते सगळे मिळून एन्जॉय करत होते. बरं, तर त्या काही माणसांची मला नावे इथे घ्यायची नाही आहेत कारण तो लुकआउट प्रोडक्शन हाऊसचा आहे आणि प्रोडक्शन हाऊसने तशी त्या पद्धतीने त्यांना समज दिलीही आहे, होपफुली तेही समजून गेले आहे. पण अवमान म्हणजे सतत हे बोलणं की ही टिपिकल काही हिरो हिरोईनची सिरियल नाही हे मुद्दाम माझ्या तोंडावर बोलणं. त्यानंतर हा शो बाकी कुणामुळे नाही, हा शो फक्त मी रन करतो आहे, माझ्यामुळे चालतो आहे. त्यानंतर अजून खूप गोष्टी आहेत सर, मी नाही बोलू शकत इथे कारण त्या मी माझ्या प्रोडक्शन हाऊसकडे एकदा नाही दोनदा नाही बऱ्याचदा मांडल्या आणि प्रोडक्शन हाऊसकडे मी ही विनंती केली की प्लीज मला इथून जाऊ दे कारण माझं मानसिक संतुलन बिघडायला लागलं आहे. उद्या घरी मी जाताना इथून परत माझ्या आईबाबांना असं वाटायला नको की आमची मुलगी जाताना कशी गेली होती आणि आता ती परत काय होऊन आली आहे, कारण हे बदल होत असतात आणि जेव्हा तुमचं मानसिक संतुलन बिघडतं ना तुम्हाला आपोआप तुमच्या इंटरनली बॉडीमध्येही बरेच चेंजेस व्हायला लागतात जे माझ्यामध्ये होत होते.
आणि त्यामुळे मी वारंवार सांगत होते की प्लीज मी कंप्लेंट करत नव्हते. पहिली गोष्ट मी जे सत्य आहे ते त्यांना सांगत होते की ही व्यक्ती अशी अशी वागते, मी रिक्वेस्ट करते प्लीज मला जाऊ दे. पण वारंवार प्रोडक्शन हाऊसने त्यांनाही समज दिली, मलाही सांगितलं की जाऊ देत गोष्टी होत आहेत, आम्ही त्यांना समजावतो आणि आपण छान करूयात. कसं झालं की हा एक जो शो आहे ना, हे माझ्या एकटीमुळे किंवा हिच्या एकटीमुळे नाही, तर हे अख्खं टीमवर्क आहे. हा आपल्याला सगळ्यांनी एकत्र मिळून पुढे घेऊन जायचं आहे हेही त्यांना सांगण्यात आलं. महिलांचा अवमान केला म्हणूनच किरण मानेला बाहेर काढलं की काय? हो, तुमचं स्पष्ट मत आहे याच्यावर? हो, महिलांचा अवमान केला, त्यांची गैरवर्तवणूक, त्यानंतर टोमणे मारणं, सतत स्वतःचा मीपणा गाजवणं, जाणून बुजून आम्ही जिथे बसलेले आहोत आणि तिथले, तर त्या दोघींबद्दल खूप त्याने माझ्याशी कधी तो तसं वागायला आला नाही, वागला नाही. पण काय असतं, शेवटी जेव्हा एकत्र काम करतो, कुठलंही प्रॉडक्ट आहे, आपण सगळेजण जेव्हा एकत्र असतो तेव्हा ते चांगलं होतं. कुठल्या एका माणसामुळे कुठलीही गोष्ट होत नाही. तुम्ही विनयभंगाचा गुन्हा का दाखल केला? काय झालं तेव्हा माहिती आहे का, की शेवटी सिरियल आहे. एकतर करोनाच्या काळात आम्हाला स्टार प्रवाह आणि आमचं पॅनोरमा यांनी आम्हाला काम दिलं. त्याच्यासाठी स्टार प्रवाहाचे, आमचं पॅनोरमा प्रॉडक्शन आणि स्वामींचे आम्ही सगळे कलाकार खरंच मनापासून आभार मानतो, अगदी आमचे टेक्निशियन्स आणि आम्ही कलाकार, की करोनाच्या काळात लोकांकडे काम नाही आणि आम्हाला काम ह्या चॅनलने दिलं, ह्या प्रॉडक्शनने दिलं, म्हणून आजचे आमचे 100 लोक आम्ही काम करतो आहे, कलाकार आणि टेक्निशियन्स यांचे संसार चालत आहे. तर ह्या अशा कुठल्या तरी क्षुल्लक गोष्टींमुळे ते थांबू नाहीये. आणि चॅनलचा नाही याचा संबंध, आमच्या ज्या सुजान घई प्रोड्युसर आहेत, तर प्रत्येक वेळेला त्यांनी त्या दोघींनी जेव्हा कंप्लेंट केले त्यांच्याकडे, तेव्हा त्यांना समजावण्यात आलं आणि किरण मानेनाही समजावण्यात आलं की असं वागू नका तुम्ही. व्यक्तिगत पातळीवर म्हणजे या चॅनलमध्ये आता जे मालिकेत जे आहे ते विलन म्हणून काम करतात. हो, मग व्यक्तिगत जीवनात सुद्धा हा असं आता वाटायला लागलंय आम्हाला. सुरुवातीला नव्हतं वाटलं, पण आता वाटायला लागलं. काय वाटतंय की म्हणजे खरंच हे आता हे अशा पद्धतीचं म्हणजे विलन पण नाही हो इतकं माझं. म्हणजे विलन माझ्याबरोबर मोहन जोशीने विलन म्हणून खूप काम केलंय मी त्याच्याबरोबर, आणि मी खूप लोकांबरोबर विलन काम करणाऱ्या माणसांबरोबर काम केलंय, पण हा अनुभव मला पहिल्यांदा आहे अशा पद्धतीचा सेटवर. कारण प्रत्येक जण रिस्पेक्ट देऊन एकमेकांना वागतो, आम्ही कधीच असं करत नाही, आणि मी तर नाहीच करत. आता गावांनी इथे शूटिंग बंद पाडायचं पत्र दिलं असल्याचं व्हायरल झालं, त्याच्यावर काय सांगाल? त्याच्यावर मी असं सांगेल, आमचं एक सेकंदही शूटिंग बंद झालेलं नाही. कालपासून आमचं शूटिंग व्यवस्थित सुरू आहे. ते लोक पत्र घेऊन आले होते, पण जेव्हा त्यांना खरी गोष्ट कळली, आम्ही त्यांना जेव्हा खरं काय आहे हे सांगितलं, ते निमूटपणे निघून गेले. गावकऱ्यांचं आता काय म्हणणं आहे? काहीही नाही, शूटिंग चालू ठेवा. शूटिंग चालू ठेवा याचं कारण आहे, उद्या समजा गावकऱ्यांनी सिरियल बंद पाडली, अगदी चॅनलला नाही फरक पडत किंवा प्रोडक्शनला नाही, काय होणार? आम्ही उठून कुठेतरी दुसरीकडे जाणार, शूटिंग करणार, आमच्या लोकांचा रोजगार सुरू होईल. ह्या गावातल्या लोकांना जो रोजगार मिळतोय, जे चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.